हे करणार, तर मला असं कळलं की अमुक अमुक ठिकाणी गंगाकाळ आश्रम आहे. आणि मग मी तिथे फोन नंबर असलेल्या माझ्या माता आहे, त्यांच्याशी मी संवाद साधला. तर त्या म्हणे काही हरकत या म्हणे आजी तुम्ही. मग मी इथे आल्यानंतर माझ्या आता फक्त 97 माझ्या मनावरचं पूर्ण दर्पण गेलेलं आहे. या दोन माता प्रेमळ आहेत, पण खरं सांगायचं म्हणजे थोडी रात्री भीती वाटते. असं वाटते इकडून तिकडून जनावर येईल का, कोणी असं मनुष्यरूपी कोणी येईल का, कोणी दार वाजवेल का, असं काही वेळेला मनात दडपण झालं तर मला धडधडतं थोडंसं. एवढंच आहे, बाकी काही नाही. गतजन्मीचं या मातांबरोबर माझं काहीतरी नातं असलं पाहिजे म्हणून मी रोज चुंबकासाठी त्यांच्याकडे ओढले गेले. आणि मला कशाचंही दुःख नाही, माझं आता 82 आहे माझं, मला कशाचंही दुःख नाही. माझी मुलगी पण केअरटेकर आहे, ती पण असंच एक आजोबा सांभाळते. मुलगी येते का भेटायला वगैरे? येते येते. येते का? हो येते येते, दर दोन महिन्यांनी ती येते, भेटून जाते. आणि या मातांच्या प्रेमामुळे माझं काय झालं, साखर एकदम कमी झाली. आता गोळ्या वगैरे आहे, पथ्य सांभाळते मी, त्याच्यामुळे मला कुठलाच त्रास नाही. आणि मी एकदम आनंदी आहे, मला कुठल्याच गोष्टीचं दुःख वाटत नाही. तर मी तर ही साथ सगळ्यांना दोन भिंतीबरोबर पडत नाही, एक परमेश्वर मागे पुढे करतो. तर 2003 साली ते गेले, त्यापासून मुलीने माझा भार उचलला आहे. पण जावयाकडे राहणं मला काही एवढं प्रशस्त वाटलं नाही, आणि त्या याच्याने मला साखर झाली. आणि मग मी यांच्या आश्रयाला आले, मला झाले आता 8-10 महिने होत आले. पण मी हॅपी, मला काय वाटतं, तुम्ही बोलके आहात खूप छान. तुम्ही गंगातारा वृद्धाश्रमाचं नाव कसं पडलं हे मागच्या वेळी सांगितलं होतं, पण आता ना कालांतरात काय होतं माहिती का, माझी मेमरी थोडीशी म्हणजे माझी मेमरी थोडी कच्ची आहे. तर मी आजींना परत विचारते की गंगातारा वृद्धाश्रमाचं नाव कसं पडलं, मला ऐकायचं आहे, म्हणजे मला प्रेक्षकांना पण ऐकवायचं आहे. आता गंगातारा हा आश्रम, गंगा म्हणजे ही शंकराच्या गटेत आहे. आणि भगीरथ राजाने अत्यंत प्रयत्न करून गंगेला भूतलावर आणलेला आहे, आणि पुढे तिचा मोठा प्रचंड प्रवाह वाढलेला आहे गंगेचा. तर ती गंगा अतिशय पवित्र आहे, आणि तारा तर स्वयंप्रकाशित आहे. तुम्ही आकाशात उठलुकणारा तारा बघा, सूर्याकडे आपल्याला पाहणार नाही पण आपल्याला ताऱ्याकडे पाहूया. हा स्वयंप्रकाशित तारा आणि गंगा यांचा दोघांचा इथे संगम झालेला आहे. तिकडे शिवगौरी शंकराचं मंदिर आहे, आणि इकडे छत्रपती यांचा संगम झालेला आहे. या संगमावरती हे सुंदर असं गंगा तारा वृद्धाश्रम उभा आहे, आणि आम्ही आनंदाने इथे राहतो. हे छोटंसं आमचं कुटुंब, अगदी सख्यातलं सख्य, सख्यात सुद्धा चहाची कपबशी आदळली जाते, नाश्याची प्लेट आदळली जाते. पण इथे आम्हाला तसं काही होत नाही. वेळ झाली की आमची ती मुलगी आहे सर पकडणारी, ती सांगते आजी जेवायला चला. जेवायचं म्हणजे रुटीन पण असेल ना तुमचं, सकाळपासून काय करता संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे? सकाळी 5:30 उठते मी आणि माझी ताई, आम्ही एका रूम मध्ये दोघी. प्रत्येकीला दोन दोन रूम आहेत, एका रूम मध्ये दोघी, रूम मध्ये दोघी. उठलो की आमच्या थोड्याशा काहीतरी गप्पा, शिवकालीन गप्पा थोडक्यात थोडं, आणि मग माझा व्यायाम असतो. मी ओमचा व्यायाम करते, नाकाचा व्यायाम करते, झोपून सायकलिंग करते, शिवाय हाताचे वगैरे श्वासाचे व्यायाम करते, कारण शुगर कमी झाली पाहिजे काही जेणेकरून. तर असं असं सकाळी उठलं की ताई या मुलीला पाणी आणून द्यायचे, मी संडास बाथरूम घासते, ताई झाडून काढते, फरशी पुसते. पण आमची अजून 8 महिने आम्ही एकत्र, एकदाही आम्ही कुरकुर केली नाही. हे काम तू करायचं, हे काम तू करायचं, मी हळूहळू करते. कारण सकाळी काय होतं, माझ्या पायाचा काप होतो, मला नाही उपर आवड. चिमटे होत आहे का? होत असलं तर कर, नाही झालंच पाहिजे कर, असं नाही जीव लाडावतो. मग अशाने की नको करते ना ती, नको आपल्याला शिवकालीन गप्पा पण ऐकते. हो, शिवकालीन गप्पा पण ऐतिहासिक. पण हेच खरं ना, म्हणजे आपण म्हणतो ना कितीही मोठं घर असलं ना, त्या घरात एक म्हातारा माणूस असलं पाहिजे. म्हणजे माझ्या आजीच्या आधीपासून माझी आई सांगायची की घरात म्हातारा माणूस असलं पाहिजे. माझी आजीही होती, पण आजी कालांतराने वयोवृद्ध होईपर्यंत आजीला आम्ही सांभाळलं छानपैकी. पण आजी वयामानाने वयाच्या 87 वर्षी आजी माझी वारली.
आणि त्यानंतर आम्हाला असं गप्पा मारणं अनुभव वगैरे या सगळ्या गोष्टी मिळाल्याच नाही, हेच खरे अनुभव आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचे असतात. ती मला म्हणते तुझ्या पायाचा काप राहू नाही देणार मी, मी बसून संडास घातील, बसून मोरी घातील पण मी घातील, तू राहू दे मला म्हणू नको, तू मला मागे ओढू नको, तुझ्या हाताला धरून मी किती दिवस चालणार आहे, कोण आधी कोण नंतर ते तो ठरवणार आहे, ते आपल्याला सांगता येत नाही, ती माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. पण ती मला तरुण लोकांना सुद्धा लाज वाटली पाहिजे व्हिडिओ पाहून की आता तुम्ही सकाळी झोपेतून उठले ना की तुम्हाला चहा ज्यूस आणून देणारी माणसं आहेत, तुम्हाला उठल्यानंतर पाणी काढून देणारी माणसं आहेत, तुम्हाला आयतं जेवण आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आता तरुण लोकांना आहेत. पण इथे म्हणजे स्वतःचे काम करतात, एक स्वावलंबी वृद्धाश्रम असं मी म्हणेल. पण इथे खूप साऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी ठराविक माणसं आहेत. आणि आजींच्या या अनुभवाच्या गप्पा ऐकून खूप सुंदर असं छान वाटलेलं आहे. आजी खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आम्ही नक्की तुम्हाला वेळोवेळी भेटत राहू आणि तुमच्याकडे येत राहणार आहोत आम्ही. तुम्ही आम्हाला स्वीकारलंय का? मग आजींनी मला स्वीकारलं मग मला जगाची गरजच नाही आणि इथेच मी जिंकलेली आहे. मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी घेते एक छोटासा टी ब्रेक आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.